सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आता एक सर्वात मोठी बातमी समोर येते. आयात शुल्क कमी करताच मुंबईत सोनं 5,000 स्वस्त झालंय. मुंबईत सोन्याचा दर हा प्रतितुळा 70,860 रुपये झालाय, तर पुण्यामध्ये आणि जळगावमध्ये सुद्धा सोनं स्वस्त झालंय. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर लगेचच सोन्याच्या दरात कमालीची घट झाली आहे. दरम्यान काय आहेत सोन्याचे दर सध्या आपण पाहूया. तर आधीचे दर होते मुंबईमध्ये 75,280 रुपये, आता 70,860 रुपये प्रतितुळा सोनं झालंय. तर पुण्यामध्ये आधीचे दर होते 72,450 रुपये तुळा आणि आताचे दर हे 69,450 रुपये प्रतितुळा. तर जळगावात आधीचा दर होता 73,300 रुपये, आता हा दर 70,500 रुपयांवर आलाय. तर नाशकात आधीचे दर होते 73,100 रुपये, आता नाशकातही 70,100 रुपये प्रतितुळा सोनं आहे. तर कोल्हापुरात 73,500 रुपये प्रतितुळा सोनं होतं आणि आता 71,200 रुपये झालंय. तर साताऱ्यात 73,250 रुपये आधीचा दर होता, आता 71,200 रुपये दर आहे. तर लातूरात 75,100 रुपये होता, आता 72,900.